मला असं कळलं की देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते. ते येतात, अनेक ठिकाणी जातात. अपेक्षा अशी असते की देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो तेव्हा देशाच्या साठी मी काय करणार, लोकांचे प्रश्न कसे सोडवणार, अडचणी काय आहे, या संबंधीची भूमिका मांडण्याची त्यांची जबाबदारी. पण ती ठिकाणी हे जातात, लोकांच्या भाषा कधी बोलत नाही, शेतकऱ्यांचं दुखणं काय ते जाणून घेत नाही, नवी पिढी लेखाची मध्ये संकटात कशी आली याबद्दलचा विचार ते करत नाही. लागणीवर घर आणि संसार चालवणं हे कठीण कसं झालंय त्या संबंधीची भूमिका घेत नाही. मग घेतात काय तर फक्त विरोधी पक्षाची टीका करणे. शरद पवारांनी असं केलं, उद्धव ठाकरेंनी असं केलं, आणखीन तुमच्याही असं केलं, त्याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही. आणि त्याचा परिणाम आहे की आज देशामध्ये अनेक संकटाला तोंड द्यायची स्थिती ही निर्माण झालेली.